नमस्कार, मी अंजली। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। युवा कामगार संघटनेच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन भव्य निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे। दिनांक 22 रोजी सकाळी 11 वाजता स्थळ पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे संस्थापक अध्यक्ष रमेश ब्रह्मा, महिला प्रदेशाध्यक्ष सारिकाताई भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गौतम मोरे, जिल्हाध्यक्ष पुणे विनोद सोनवणे, पिंपरी चिंचवड कमलेश जैन हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असून हे आंदोलन पार पडणार आहे। तरी सर्व कामगार संघटनेला कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी आवाहन केलेले आहे की आपणही या कार्यक्रमात उपस्थिती लावून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत। माझं नाव किरण घोडके, मी या फॅक्टरीमध्ये सुपरवायझरच्या पोस्टवरती आहे। तर मला आता असं कळालं आहे की हे जे कंपनी आहे हे रोडमध्ये जाणार आहे, हे मला म्हणजे आम्हाला नोटीस आलेली आहे। तर नोटीस आल्यापासून आता आमचे लोक जे आहेत ते सर्व परराज्यातून आलेले आहेत, जे जास्त तर यूपी बिहारचे लोक आहेत। आणि आमच्या कंपनीमध्ये कमीत कमी 42 लोक आहेत जे यूपी बिहारवरनं काम करत आहेत सध्या। तर ते आता कसं आहे, त्यांच्यासाठी आम्ही इथं प्रोव्हिजन केली होती राहण्याची वगैरे आणि कंपनीची। तर आता हे रोड जर अचानक असं आल्यानंतर ते लोक जाणार कुठं? ठीक आहे, आम्ही एक वेल एज्युकेटेड लोक आहोत, आमचं ठीक आहे दुसरं कंपनी, पण हे या लोकांचं कसं आहे, यांचं कुटुंब इथं आहे, तर त्या लोकांनी कुठं जाणार अचानक? तर ते विचार केलं पाहिजे ना, हे लोकांचं भवितव्य ह्या गोष्टीवरच अवलंबून आहे। हे लोक इथं काम करतायत म्हणजे ह्या लोकांचा व्यवसाय नाही आहे, हे लोक इथं एक लेबर म्हणून काम करतायत। तर हे शासनानं याचा विचार केला पाहिजे की हा रोड गेला तर ह्या लोक कुठं जातील, की ह्या लोकांचं कुटुंब कसं आहे रस्त्यावर येईल, हे लोक प्रत्येक कंपनीत जाऊन नाही काम करू शकत, की हे कसं ह्या फील्डमधले लोक आहेत तर इथंच काम करू शकतात, आणि ह्या लोकांचे कसे इथं जवळपास रूम करून राहिलेले आहेत हे लोक। तर हे सर्व कसं ह्या लोकांचं विचार करणं गरजेचं आहे, आणि ह्या शासनाने हे विचार करून ह्या याच्यावरी काही एक वेगळा मार्ग काढला पाहिजे। नाही जर होत असेल तर आम्ही 22 तारखेला ह्या 22 तारखेला आम्ही रोड आंदोलन करू, सहकुटुंब रोडवरती येऊ, शासनाला हे याची माहिती आम्ही ऑलरेडी आता या न्यूजतर्फे देतोय, तर हे त्याची दखल घेतली पाहिजे। आपण पाहत आहात भारतीय जनमत। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा।